कणकवलीची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच कणकवलीच्या निवडणुकीबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि आता कुठेतरी निवडणुकीचं चित्र स्पष्ट व्हायला लागले असं एकूण चित्र दिसतंय. कारण संदेश पारकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, स्वतः त्यांनाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळालेली आहे. माझ्यासोबत आहेत संदेश पारकर. पारकर साहेब, आधी पहिलं तुमचं अभिनंदन, कोकणामध्ये तुम्हाला उमेदवारी मिळाली, काय सांगाल? तुम्हीच आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, कारण एकूण जर बघितलं संदेश पारकर यांचं नाव हे वेगळ्या अर्थाने चर्चिलं जात होतं. आता काय वाटतं तुम्हाला तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर? खर तर या निवडणुकीच्या रिंगणात मी नव्हतो. माझे कणकवलीचे उपनगराध्यक्ष कन्या पारकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी आणि त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी माझी त्या ठिकाणी इच्छा होती. कारण गेली 15 वर्ष सातत्यानं या शहराच्या जडणघडणीमध्ये विकासामध्ये फार मोठं योगदान उपनगराध्यक्ष कन्या पारकरनी या नगरपालिकेमध्ये केलेला आणि म्हणून एक सगळ्यांचा एक सहकार्य जवळचा कार्यकर्ता अशा पद्धतीची प्रतिमा कन्या पारकरांची या सगळ्या शहरामध्ये राहिलेली आहे. आणि गेली 10-15 वर्ष मी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि जिल्हा स्तरावरच्या राजकारणात असल्याने त्या ठिकाणी ही निवडणूक कन्या पारकरांनी लढावी असा आग्रह माझा होता, कार्यकर्त्यांचा होता. आणि म्हणून मी त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी कन्या पारकर उपनगराध्यक्ष आज जे आहेत ते उभे राहावे अशी माझी आणि जनतेची आणि माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण शहरातल्या जनतेचा जो दबाव आहे, जो वाढता पाठिंबा आहे, त्यांनी त्या ठिकाणी संदेश पारकर आपण उभं राहावं, भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय नेत्यांचा सुद्धा फार मोठा आग्रह हा या निमित्तानं मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भरावी आणि ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लढवावी असा आग्रह होता. आणि मग या सगळ्या वाढता दबाव आणि राजकीय राज्यस्तरावरच्या नेत्यांचा आग्रह आणि म्हणून त्यामध्ये मी असेन, माझे सरकारी कार्यकर्ते असतील, कन्या पारकर उपनगराध्यक्ष असतील, त्या सगळ्यांच्याबरोबर एक चर्चा करू. अन्य रवींद्रजी चव्हाण साहेबांनी याच्यामध्ये तोडगा काढला आणि संदेश पारकरांनी ही उमेदवारी भरावी अशा प्रकारचा एक निर्णय त्यांनी दिला. आणि म्हणून एक पक्षानं दिलेली जबाबदारी किंवा राज्यस्तरीय नेतृत्वानं जी दिलेली जबाबदारी किंवा शहरातल्या जनतेनं जे जो मला पाठिंबा या उमेदवारीच्या बाबतीत जो सातत्यानं भेटत असताना चर्चा करत असताना तो दिला आणि म्हणून कुठेतरी मी या निवडणूक लढवण्यासाठी त्या ठिकाणी तयार झालो, राजी झालो. आणि कालच याची घोषणा आमचे नेते रवींद्रजी चव्हाण जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोदजी जटार यांनी त्या ठिकाणी केली आणि म्हणून ही जबाबदारी मी नक्की त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. नक्की शहरामधनं या उद्याचा जो 7 एप्रिलचा जो निकाल असेल त्या निकालामध्ये या कणकवलीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर पर्यायाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी विजयी होती आणि जनतेचा जो आशीर्वाद आहे, जनतेचं सहकार्य आहे हे त्यानिमित्तानं त्या या निवडणुकीला मला मिळेल हा विश्वास मला वाटतो. तर नक्कीच, पण लोक जसं तुमच्याचकडे आशावादी नजरेने पाहत आहे तसंच तुम्ही आता महत्वाचं ठरताय. स्वाभिमानला पण वाटतंय की संदेश पारकर आमच्याबरोबर यावं, शिवसेनेला पण वाटतं आमच्याबरोबर यावं, तुम्हाला काय वाटतं नक्की कोणाबरोबर जावं? मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आता उभा राहिलेलो आहे आणि त्यामुळे मी भारतीय जनता पार्टीच्या मध्येच आज ठिकाणी आहे. खरं तर ज्या प्रत्येक ज्यांना ज्यांना असं वाटतं की मला पाठिंबा द्यावा, मी उभा राहिलेलो आहे या निवडणुकीला, त्यांनी मला आशीर्वाद द्यावे, पाठिंबा द्यावे आणि माझी भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचा अजेंडा घेऊन या शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर या शहराला एक असं म्हणजे पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त शहर, विकासाकडे गेलेलं शहर, एक आदर्श शहर त्या कणकवलीला बनवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये जनतेच्या आशीर्वादाची, मतदारांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि ती त्यांनी द्यावी, तशा प्रकारचा त्यांनी पाठिंबा द्यावा. पण काय वाटतं शिवसेना पण तुमच्याकडे प्रयत्न करत आहे मदतीचा हात द्यावा, म्हणून काय वाटतं अशा प्रकारची युती व्हायची गरज वाटते मला? पारंपरिक मित्र शिवसेना असल्यामुळे शिवसेनेबरोबर सन्मानजनक युती व्हावी किंवा तडजोड व्हावी हा ही भूमिका माझी आजही कायम आहे आणि तशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. खऱ्या अर्थानं तशा प्रकारचे अनेक प्रस्ताव शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी एकमेकाच्या जवळ त्या ठिकाणी दिलेले आहेत
आणि त्याच्यातनं आता नगराध्यक्ष पदाच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका स्पष्ट होती की संदेश पाटील जर राजकारणामध्ये नगराध्यक्ष पदाला उभे राहत असतील तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा अशी शिवसेनेची भूमिका होती. फक्त त्याच्यानंतर नगरसेवकांमध्ये 17 नगरसेवकांमध्ये किती नगरसेवक त्या ठिकाणी द्यावे किंवा कुठला वॉर्ड आपल्या शिवसेनेला वाटायला यावा किंवा भारतीय जनता पार्टी याच्यामध्येच थोड्याफार त्याच्यामध्ये चर्चा किंवा मतभेद होते. आणि जवळजवळ मी आपल्याला सांगतो की 13 मतदारसंघामध्ये युतीचे तडजोडीचे प्रयत्न त्या ठिकाणी झालेले आहेत 13 वॉर्डमध्ये. आणि 13 वॉर्डमध्ये कुठेही शिवसेना भाजपामध्ये कुठेही कटुता नाही. उर्वरित 4 वॉर्डामध्ये अशा प्रकारची कटुता थोडीफार आहे, मतभेद आहे. कार्यकर्ते दोन्ही एका शक्तीचे कार्यकर्ते वॉर्डामध्ये दोन्ही पक्षाकडे इच्छुक असल्यामुळे त्या ठिकाणी नेत्यांची अडचण त्या निमित्ताने झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेत. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा एक निर्णय होईल. आणि या सगळ्यामध्ये आम्ही एक आग्रही भूमिका शिवसेना नेत्यांसमोर ठेवली की कुठेतरी जिथं तडजोड होत नाही, जिथं वॉर्डच्या संदर्भात निर्णय होत नाही, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी आणि त्या मैत्रीपूर्ण लढतीतनं जो निकाल येईल तो निकाल स्वीकारावा. शिवसेनेपेक्षा राणेंचा पक्ष स्वाभिमान तो भाजपच्या जवळजवळ जास्त जवळ आहे. राज्यसभेची उमेदवारी पण मिळाली राणेंना. मग असं वाटत नाही की भाजप शिवसेनेपेक्षा स्वाभिमान तुमच्या सोबत असतं असं तर बरं. मुळात या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे राजकारण आहे किंवा जे राजकीय सगळ्या घडामोडी आहेत एक राणे विरोधी आणि राणे बरोबर अशा पद्धतीचा दोन मतप्रवाह या जिल्ह्यामध्ये आहे. गेली अनेक वर्ष म्हणजे जी जो लढा मी त्या परिस्थितीमध्ये उभा आला त्या काळात राणे विरोधी लढाईचं नेतृत्व त्या काळामध्ये मी केलं. तर मध्यंतरीच्या काळामध्ये जी राष्ट्रवादीकडनं एक सापत्नपणाची वागणूक मिळाली त्याच्यानंतर एक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि आम्ही राणेंच्या बरोबर त्यावेळी गेलो आणि जवळजवळ 2.5 वर्ष ती मैत्री लोकसभा विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये राहिली. त्याच्यामध्ये खरं तर त्या सगळ्या ह्याचा या निर्णयाचा फायदा होण्यापेक्षा जास्त तोटा हा माझ्या नेतृत्वाला त्या ठिकाणी झाला. आणि म्हणून जेवढी 2.5 वर्षाची निवडणूक परत नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या बाबतीत झाली त्यावेळी नारायण राणे आणि संदेश पाटकर यांच्यामध्ये मतभेद झाले आणि त्या ठिकाणी मी ज्या उमेदवाराला आग्रही होतो नगराध्यक्षपदाचं ते नगराध्यक्षपद राणेंनी राणेसाहेबांनी त्या ठिकाणी दिलं नाही. आणि म्हणून कुठेतरी आम्ही त्याचवेळी त्यांच्यापासून बाजूला गेलो आणि माझे काही सदस्य घेतले आणि त्याचबरोबर काही 2-3 सदस्य जे माझ्याबरोबर निवडून आले होते त्यांना सुद्धा फोडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं झाला आणि त्यामुळे काही नगरसेवक सुद्धा माझ्यापासून मी निवडून आलेले नगरसेवक माझ्यापासून दूर गेले. पण तरी सुद्धा मी एक ठरवलं होतं की कुठल्या परिस्थितीमध्ये आपण यांची जी साथ आहे त्या ठिकाणी जे झालं ते आता संपवलं पाहिजे आणि कुठे जर त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जर आम्हाला देत नसतील तर त्या ठिकाणी आपला उमेदवार आपण उभा केला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळी आपण नगराध्यक्ष गायकवाड असतील आणि उपनगराध्यक्ष कन्यापाडकर असतील आम्ही त्या ठिकाणी वेगळे झालो. शिवसेना आणि भाजपचा त्यांनी पाठिंबा दिला. खरं मी शिवसेना भाजपचे त्यावेळी आभार मानले की त्यांनी बिनशर्त पाठिंबा हा त्यावेळी मला दिला आणि त्यामुळे मी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष गेल्या 2.5 वर्षामध्ये सत्तेमध्ये त्या ठिकाणी आम्ही झालो. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये भरीव असं काम या शहरामध्ये उभं केलं. आपल्याला माहिती आहे की कोट्यवधी रुपयाचा निधी हा राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मार्फत त्या शहराला आणण्याचा प्रयत्न केला. तशा प्रकारची भूमिपूजन झाली, उद्घाटन झाली. त्याच्यानंतर सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे संपर्कमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी जवळजवळ रस्ते विकास बंद 2 कोटी रुपयाचा निधी या शहराला दिला. त्याचीही आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन निविदा काढल्या. आणि म्हणून कणकवली शहराचा विकास व्हावा विकासाच्याच मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढत आहे. आणि कुठेतरी काल परवा आम्ही जे एकत्र होतो म्हणजे राणेंच्या बरोबर त्या ठिकाणी आम्ही फारकत घेतली आणि या इथेपुढे अशा प्रकारचं आम्ही परत एकत्र येणार अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून संदेश पाटकर एक राणेंच्या विरोधी भूमिका घेऊन स्वाभिमानच्या विरोधी भूमिका घेऊन या शहरामध्ये मी काम करतो आणि तशाच पद्धतीची निवडणूक भाजप भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल. खरं तर भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, यांनी तर स्पष्टपणे त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवा किंवा अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून कुठेतरी काल रवींद्रजी चव्हाण साहेब आले, जटर साहेब आले आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्यांनी घोषित केलेला आहे. आणि म्हणून या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन कसं उभं राहील, भारतीय जनता पार्टीचे अधिक नगरसेवक कसे निवडून येतील, नगराध्यक्ष मोठ्या मताधिकाने कसं निवडून येईल, हाच विचार किंवा अशा पद्धतीचंच काम येत्या 6 एप्रिल 7 एप्रिलपर्यंत या शहरामध्ये आम्ही करणार आहोत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या शहरावर बसवणं
आणि जास्तीत जास्त जे नगरसेवक जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे निवडून आणणं हे काम आम्ही या दोन स्वाभिमानी जर मदतीचा हात देऊ केला तर काय अटी असू शकते? स्वाभिमानच्या कारण ज्यावेळी या ठिकाणी स्वाभिमान कार्यालयाचं उद्घाटन झालेलं होतं त्यावेळी त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही कोणाशी युती त्या ठिकाणी करणार नाही, आम्ही स्वाभिमानची स्वतःची सगळे नगरसेवक नगराध्यक्ष उभं करणार. त्यामुळे युती गटाचा प्रश्नच येत नाही कारण त्यांनी सगळे उमेदवार त्या ठिकाणी उभे केलेले आहेत, त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा आहे. त्यामुळे स्वाभिमानशी आणि संदेश पाटीलच्या भाजपशी काही संबंध त्या ठिकाणी लागलेला नाही. उलट आमचे पारंपरिक मित्र शिवसेनेच्या बरोबर आमची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि नक्की त्याच्यामध्ये तडजोड होऊन तो निर्णय होईल. शिवसेनेचं म्हणत आहे शिवसेनेचे वैभवनिक आणि आदर प्रत्येक त्यांनी म्हटलंय की संदेश पारकर यांना शिवसेनेची मदत घ्यावीच लागेल. तर मागच्या वेळेला जे निवडून आले संदेश पारकर ते 800 मतांनी आमची मदतच झाली. आता तुम्ही म्हणताय की त्यांनी तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी मदत केली, ते म्हणतात आमच्या मदतीशिवाय भाजपला पुढे जाणं शक्य असेल, त्यामुळे आमची मदतही त्यांना घ्यावीच लागेल. काय सांगाल? गेल्या अनेक निवडणुका आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी लढवत आहोत आणि त्याच्यामुळे शिवसेना पारंपरिक मित्र असल्यामुळे आमच्याबरोबर हवी भारतीय जनता पार्टीबरोबर ही माझी भूमिका आजही आहे. पण प्रत्येक पार्टीचं संघटन आहे, प्रत्येक पार्टीचे प्रत्येक शहरामध्ये मतं आहेत, प्रत्येक नेतृत्वाला मानणारे लोक आहेत आणि म्हणूनच कुठेतरी ह्या निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढत आहोत. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की शिवसेनेची ताकद नाही किंवा शिवसेनेची मतं नाही असं मी म्हणणार नाही. त्यांचा पक्ष आहे, त्यांची संघटना आहे, त्यांची मतं त्यांच्याकडे आहेत. पण त्याचबरोबर त्याच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीची या शहरामध्ये ताकद आहे आणि ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सिद्ध करू. काय आव्हान कराल मतदारांना? कारण आता तुम्ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात आलात, काय आव्हान कराल एकूणच मतदारांना की कशा प्रकारचं मतदान हे भाजपला करा? मी खरं तर ज्यावेळी कणकवली नगरपंचायतीची स्थापना झाली आणि या नगरपंचायतीमध्ये जसं आज सार्वत्रिक निवडणूक आहे तशा पद्धत सगळ्या जनतेतनं निवडणूक झाली होती आणि त्यावेळी मी या शहराचा पहिला नगराध्यक्ष नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेलो होतो आणि त्यावेळी मी त्या 5 वर्षामध्ये भरीव असं काम या शहरामध्ये उभं केलं. अनेक कामं सुद्धा आज दिमागानं माझ्या शहरामध्ये उभी आहेत आणि मग ती सगळी कामं केली आणि त्याच्यामध्ये लोकांच्या बरोबर आजही गेल्या अनेक वर्षामध्ये लोकांशी संबंध हे सुसंवाद चांगल्या पद्धतीचे माझ्या शहरामध्ये आहेत आणि लोकांना विश्वास आहे की संदेश पारकरांच्या हातामध्ये जर त्या ठिकाणी ही सत्ता दिली तर माझ्या शहराला चांगले दिवस येतील, या शहराचा सर्वांगीण विकास होईल हा विश्वास माझ्या कणकवली शहरातल्या जनतेला आहे आणि म्हणून तो विश्वास मी या निवडणुकीमध्ये साध्य करेन. आणि परत मी येत्या 5 वर्षामध्ये या शहराचा कायापालट करण्याचा माझा प्रयत्न राहील. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाईल, त्याचबरोबर एक जिल्ह्यातलं एक आदर्श शहर म्हणून आणि राज्यामधल्या आणि केंद्रामधल्या अनेक योजना या शहरामध्ये कशा आणल्या जातील, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस रवींद्रजी चव्हाण साहेब यांची मदत या शहराला कशी त्या ठिकाणी निधीच्या माध्यमातून घेता येईल, केंद्रातली मदत कशा प्रकारची योजना राबवता येईल आणि शहरातले अनेक प्रश्न आहेत. म्हणजे शहराला ज्या प्रमुख गरजा आहेत, शहराला एक सुंदर असं क्रीडांगण हवं आहे, शहराला एक सुंदर असं नाट्यगृहाची गरज आहे, भाजी मार्केटची गरज आहे, मच्छी मार्केटची चांगली गरज आहे, अनेक सुसज्ज अशी म्हणजे गार्डन क्रीडा असली पाहिजेत, त्याचबरोबर स्वच्छ पाणी या शहराला मिळालं पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था या शहरामध्ये असली पाहिजे आणि शहर आता फार वाढत गेलं आहे, शहराची व्याप्ती फार वाढलेली आहे आणि म्हणून या व्याप्तीच्या बरोबर शहरातल्या सर्व नागरी ज्या सुविधा आहेत, सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत हे त्या ठिकाणी सुटले पाहिजेत याच्यासाठीचा प्रयत्न आहे. आता या शहराच्या मधनं आता हायवेचं रुंदीकरण त्या ठिकाणी होतं, शहर एक अधिक त्या ठिकाणी व्यापक शहर होणार आहे आणि म्हणून या शहराला एका विकासाकडे नेण्याचा प्रयत्न, या शहराचं वैभव जोपासण्याचा प्रयत्न हा या सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी राहील आणि निवडणूक ही फक्त निवडणुकीपुरतं राजकारण नाही, निवडणूक संपल्याच्यानंतर सर्व म्हणजे या सगळ्या जनतेला शहरातल्या सगळ्या जनतेला मतदारांना विश्वासात घेऊन या शहराचा विकास करण्याचा माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून माझ्या शहरातल्या जनतेला मी विनम्र असं आव्हान या आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो की ही निवडणूक मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतो आहे, माझ्याबरोबर अनेक सहकारी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उभे राहणार आहे. खरं तर आपण त्याला एक या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, एक संधी द्यावी आणि एक संधी दिल्याच्या नंतर या शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही त्या ठिकाणी आमची राहणार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
वारकरी होते संदेशी वारकर, त्यांनी म्हटलंय की आपली पारंपरिक शिवसेनेची युती होती आणि शिवसेनेबरोबर जर युती झाली तर ते शहर विकासाच्या दृष्टीने चांगलं होईल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतानाच त्यांनी 100% हा कणकवली नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष बसेल त्यावर भाजपची सत्ता येईल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन राजा द्रविड, सर विकास गावकर, कोकण 9, कणकवली.